आणि तुम्हाला जाऊन जे आहेत जनतेला सांगायचं काही वेळेला काहीतरी गोष्टी होतात. एकदा आम्ही 99 साली आम्ही काँग्रेस सोडली, आम्ही काँग्रेस सोडली म्हणण्यापेक्षा दूर झालो काँग्रेसवर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, निवडणूक झाली, परत आम्ही काँग्रेसमध्ये गेलो. पवार साहेब परत काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये सामील झाले. आपण कामाला देशाच्या भल्यासाठी, शेतकऱ्याच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी हे निर्णय त्यावेळेला घेतले आणि आम्ही सगळे त्यांच्या बरोबर. पण मग असं काय झालं? त्याच्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर पक्ष जे आहेत एकत्रितपणे निवडणुका लढवत होतो. पण मग असं काय झालं की 2014 साली आम्ही काँग्रेस तुम्ही वेगळे आणि आम्ही वेगळे लढायचं कारण काय?